कुकरमधून पाणी बाहेर झिरपणं, शिट्टी न होणं अशा अनेक तक्रारी अनेक जणी करताना दिसतात. वेळीच या कुकरकडे लक्ष दिलं तर या समस्या निर्माण होण्यापासून वाचू शकता. यासाठी काही टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आता बघा ना, बऱ्याचदा कुकरचं जे काम झालं ना की तो धुतला जात नाही, फक्त पाण्याने विसळून घेतला जातो. पण मग असं न करता कुकर नेहमी स्वच्छ घासून घ्यायला हवाय. कुकरचं झाकण लावण्यापूर्वी त्याची रिंग पाण्याखाली ओली करून लावावी, यामुळे प्रेशर लवकर येण्यासाठी मदत होते. ही रिंग नियमितपणे तपासून घेणं गरजेचं ठरतं. सैल झाली असेल तर लगेच बदलून घ्या. ती फार घट्टही असू नये आणि सैलही असू नये, कारण या दोन्ही गोष्टींमुळे झाकणावर अति प्रेशर येऊन ती उडण्याची शक्यता जास्त असते. कुकरमधील पाण्याची पातळी हा देखील अत्यंत महत्त्वाचा भाग ठरतो. प्रत्येक कुकरचं आकारमान आणि उंची हे तुम्ही बघायला हवंय, ती वेगवेगळी असते, कारण त्यामुळे त्या त्या कुकरनुसार पाण्याची पातळी बदलते. काही कुकरमध्ये कमी पाणी लागतं तर काहींमध्ये पाण्याची पातळी थोडी जास्त लागते. तुमच्या कुकरमध्ये नेमकं किती पाणी असावं हे जाणून घेणं त्यानुसार गरजेचं ठरतं. कुकरचं जे झाकण आहे ते नियमितपणे तुम्ही तपासायला हवंय, त्यामुळे कुठेही त्याला तडा गेला नाही आहे ना, किंवा त्याचा वॉल्व हा देखील योग्य स्थितीत आहे ना हे जरूर पहा. कित्येकदा वॉल्व उडाल्याचे लक्षात येत नाही. कुकरची शिट्टी होण्यास बराच वेळ लागत असेल किंवा तर नुसतं फुसफुसत राहणं ही लक्षणं दिसली तर वॉल्व उडाला आहे असं नक्की समजून घ्या. आठवड्यातून किमान 3 तरी कुकरची शिट्टी नीट उघडून ती साफ करून घ्यायला हवी आहे. यामुळे शिट्टीत घाण अडकून राहत नाही आणि ती वेळेवर वाचते. कधीकधी कुकरचं जे हँडल आहे ते सैल झाल्यामुळे त्यातून देखील पाणी बाहेर येऊ शकतं. अशावेळी हँडलचं जे स्क्रू आहे ती नीट टाईट करून घ्या. कित्येकदा कुकर धुताना बेफिकरीने तो हाताळला जातो, यामुळे देखील स्क्रू सैल होतात. तेव्हा घरामध्ये तुम्ही एक छोटासा स्क्रू ड्रायव्हर नक्की ठेवा, जेणेकरून सैल झालेलं जे स्क्रू आहे ते टाईट करता येऊ शकते आणि दरवेळी रिपेअरवाल्याकडे जाण्याची तुम्हाला गरजही भासणार नाही. कित्येकदा असं होतं ना की डाळ शिजवायला ठेवल्यानंतर कुकरमधून पाणी बाहेर येतं आणि मग झाकण खराब होतं. यासाठी प्रथम डाळ धुतल्यानंतर ती कमीत कमी 10 ते 15 भिजवून ठेवा. घेतलेल्या डाळीच्या 1.5 पाणी घाला. मग कुकरला शिट्टी न लावता पूर्ण प्रेशर येण्याची वाट बघा. पूर्ण प्रेशर आल्यानंतर शिट्टी लावा. 1 ते 2 शिट्टीमध्ये डाळ व्यवस्थित शिजली जाते आणि पाणीही बाहेर येत नाही. अशा पद्धतीने काही छोट्या छोट्या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या कुकरला दीर्घकाळासाठी वापरू शकता आणि व्यवस्थित ठेवू शकता. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत सखी.